कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज झाली आहे तर सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित असून त्यांच्या उपस्थितीत हॉटेल सुरू ठेवण्याच्या वेळा रात्री दहा वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आहे तर गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं तर या निर्णयामुळे हॉटेल चालकांच्या लढ्याला आता यश आलंय हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून कडून घेण्यात आलाय कमी आसन क्षमतेच्या अटीसह हॉटेल रात्री दहा पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे राजधानी दिल्लीत झालेल्या भाजपच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांची ही यात्रा निघणार आहे तर सतरा ते बावीस ऑगस्ट दरम्यान ही यात्रा होणार आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचीही मराठवाड्यातील औरंगाबाद नांदेड परभणी आणि जालना जिल्ह्याचा ते दौरा करणार आहेत मात्र कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेतून बीड जिल्हा वगळण्यात आला आहे कराड यांच्या यात्रेत बीड जिल्ह्याचा समावेश नसल्यामुळे उलटसुलट चर्चा आता सुरू झाल्या आहेत नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल अशी चर्चा होती मात्र भाजपकडून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी कराळ यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली त्यामुळे माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं तर त्यावेळी पंकजा मुंडेंच्या राज्यभरातील समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलं होतं मात्र पंकजा यांच्या आवाहनानंतर त्यांच्या समर्थकांनी आपले राजीनामे परत घेतले तर याच पार्श्वभूमीवर भागवत कराळ यांच्या जनआशीर्वाद यात्रेत बीड जिल्ह्याचं समावेश टाळण्यात आल्याचं आता बोललं जातं मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे तर या समितीच्या अध्यक्षपदी सामान्य प्रशासन विभागाच्या सुजाता सोमिक या असणार आहेत तर ही समिती आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणारे त्यानंतर नोकरीतील आरक्षणाबाबतही निर्णय घेतला जाणार आहे मराठा आरक्षण एसीबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास ही समिती करणारे तर लोकसभेत एकशे सत्तावीस व संविधान संशोधन बिल मंजूर करण्यात आले माध्यमातून या या विधेयकासाठी संसदेत मतदान घेण्यात तर बाजूने तीनशे पंच्याऐंशी सदस्यांनी मत केलंय तर विरोधात एकही मत पडलं नाही त्यामुळे हे विधेयक बहुमतानं मंजूर झालंय तर आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलंय या पार्श्वभूमीवर आता एखादा समाज मागास आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारच्या अखत्यारीत असण्याला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे मंत्री व प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी यांचा वावर असलेल्या व प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्यानं मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दरम्यान भाजपा सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण आहेत तर ठाकरे सरकार म्हणजेच दारू आणि बार अशी कणखर टीका भाजपानं ठाकरे सरकारवर केली आहे राज्य सरकारने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे मात्र राज्यातील मंदिरांबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्यामुळे देखील भाजपानं सरकारवर निशाणा साधलाय साधू संतांच्या महाराष्ट्रात या ठाकरे सरकारचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल कारण संस्कृतीचा सा सत्यानाश करण्याचं काम या सरकारनं केलंय ठाकरे सरकार, के सरकार म्हणजेच दारू आणि बार आहे अशीच या सरकारची ओळख आहे मंत्रालयाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्या आणि मंत्र्यांच्या फाईलमध्ये दारूला धारजिने असलेले धोरण आहे तर या सरकारनं मंत्रालयाचं रूपांतर मदिरालयात केल्यामुळे देवालय कशी उघडणार अशी टीका आचार्य तुषार भोसलेंनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा ऑगस्टला देशातील आत्मनिर्भर महिलांशी संवाद साधणार आहेत तर दीनदयाल अंत्योदय योजना तसेच राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत बढती मिळालेल्या महिला बचत गट आणि त्यातील सदस्यांशी ते दुपारी साडेबारा वाजता कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधतील तर कार्यक्रमादरम्यान दरम्यान देशभरातील महिला बचत गट सदस्यांच्या यशोगाथांचा संग्रह शेतीच्या उपजीविकेचे सार्वत्रीकरण करण्यावरील हँडबुकचं सा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशन केलं जाणार आहे तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार लाख बचत गटांना सोळाशे पंचवीस कोटी रुपयांच्या कॅपिटलायझेशन सपोर्ट फंडचं वाटप करतील अशी देखील माहिती दिली आहे तर याशिवाय ते महिला बचत गटातील साडेसात हजार सदस्यांना सूक्ष्म अन्न उद्योग तसेच या अंतर्गत पंचवीस कोटी रुपये हस्तांतरित करतील त्यानंतर पंचाहत्तर शेतकरी उत्पादक संस्थांना निधी म्हणून चार पूर्णांक तेरा कोटी रुपये देणार आहेत आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओएस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर